पत्रकारांच्या हक्कासाठी आणि पत्रकारांच्या संरक्षणासाठी प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्या अनुषंगानं आज राष्ट्रीय प्रेस दिन साजरा केला जातो. 16 नोव्हेंबर 1956 साली म्हणजेच आजपासून 60 वर्षांपूर्वी भारत सरकारनं संविधानानं ठरवून दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला पत्रकारितेत फार मोठं स्थान असल्यानं प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया स्थापन करून पत्रकारांसाठी एक कायदेशीर संस्थेचं संरक्षण देण्याचं कार्य केलं होतं. म्हणून मागील 60 वर्षांपासून 16 नोव्हेंबर हा दिवस राष्ट्रीय प्रेस दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. कारण भारत देश हा जगातील सगळ्यात मोठा लोकशाही देश आहे. अशा लोकशाही देशाची लोकशाही अबाधित राहण्यासाठी शोषित पीडित व त्याचप्रमाणे मागासलेल्या लोकांचा विकास होणं गरजेचं आहे. त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न झाले पाहिजे. त्यामुळे लोकशाही टिकवण्यात पत्रकारितेचं महत्वाचं स्थान आहे. त्यामुळेच पत्रकारितेला व या क्षेत्रात कार्य करणाऱ्यांना काही अधिकार व संरक्षण मिळायला हवेत या उद्देशानं प्रेस काउन्सिल ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली होती. त्याचप्रमाणे पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असल्यानं लोकशाही टिकवणं वाढवणं व जोपासणं ही अत्यंत आवश्यक असल्यानं त्यात पत्रकारितेचं क्षेत्र हे महत्वाची भूमिका बजावतं. याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्र विद्या विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. यावर्षी 50 वर्ष भारताच्या पत्रकारितेच्या कार्याची आणि त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि त्याचबरोबर पत्रकारितेचं स्वातंत्र्य, माहितीचा अधिकार नागरिकांचा या विषयाच्या अनुरोधानं देशभर या कार्यक्रमाच्या निमित्तानं, या स्थापना दिवसाच्या निमित्तानं चर्चा होते. खरं तर कोणत्याही लोकशाही राष्ट्रामध्ये पत्रकारितेचं स्वातंत्र्य फार महत्त्वाचं आहे. पत्रकारिता ही जी आहे तेव्हाच कार्य करू शकते जेव्हा लोकशाही सक्षम आणि प्रबळ असेल. लोकशाही नसेल तर तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य निघून जाईल. त्यामुळं पत्रकारितेचं स्वातंत्र्य हे लोकशाहीच्या मुठीत आहे आणि लोकशाहीची प्रगल्भता ही पत्रकारितेच्या अधीन आहे असं अशा प्रकारचं एक चित्र आहे. आणि म्हणून प्रगल्भ लोकशाही व्हायची असेल तर नागरिक प्रगल्भ पाहिजेत. नागरिक प्रगल्भ व्हायचे असतील, सुजाण व्हायचे असतील, सजग व्हायचे असतील तर पत्रकारिता सुद्धा प्रगल्भ होणं आवश्यक आहे. प्रगल्भ पत्रकारिता करणं पत्रकारांच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं आपण बोललेला शब्द, आपण लिहिलेला शब्द हा अंतिमता समाजहिताचा, लोकशाही रक्षणाचा आणि वंचितांना पाठबळ देणाराच असायला हवा याचं भान पत्रकारांनी या निमित्तानं ठेवावं.